प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी। आपण पाहतात इंडिया आपतक न्यूज मराठी। कोरोनाबद्दल सावध राहण्याचा आम्ही तुम्हाला नेहमीच इंडिया आपतकच्या मार्फत सांगत आलो आहोत आणि आता एक नवीन आजाराने डोकंवरती काढलाय, तो म्हणजे बर्ड फ्ल्यू। कोरोनाचं संकट अद्यापही देशावरनं आणि जगावरनं संपूर्णपणे संपलेलं नाही आहे आणि बर्ड फ्ल्यूने नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली आहे। काय आहे हा बर्ड फ्ल्यू? एव्हीएन इन्फ्लुएंझा म्हणजेच H5N1 नावाचा हा एक विषाणू आहे जो पक्ष्यांमार्फत आणि कोंबड्यांमार्फत मानवाला होण्याची सुद्धा शक्यता असते, पण पक्ष्यांना भरपूर जास्त प्रमाणात संक्रमित करत असतो। कोरोनाचं संकट जात नाही तोपर्यंत बर्ड फ्ल्यूने थैमान भरून नागरिकांच्या मनात भीती भरवली आहे। कोरोनानंतर आता बर्ड फ्ल्यूमुळे नागरिक त्रस्त झालेले आहे। कोरोनाचा सावट हळूहळू कमी होतानाचं चित्र डोळ्यांसमोर दिसताच लसीकरणाची मोहीम लवकर सुरू होणार असून आता बर्ड फ्ल्यूने त्याचं डोकं वरती काढलं आहे। बर्ड फ्ल्यूचा संसर्ग हा पक्षी, कोंबड्या यांच्यामार्फत होत असून मानवाला सुद्धा या बर्ड फ्ल्यूचा धोका जाणवणार आहे। भारताच्या 6 राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला आहे। काही ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोंबड्या दगावलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या आहे, तर काही ठिकाणी विदेशातून स्थलांतरित झालेल्या पक्ष्यांचा सुद्धा इथे मृत्यू झालेला दिसून आलेला आहे। WHOच्या म्हणण्यानुसार हा आजार मानवापासून मानवाला कमी प्रमाणात संक्रमित करतो। या व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या व्यक्तींचा मृत्यूदर हा 50% अधिक आहे। आता या घडीला कोरोनाचा मृत्यूदर हा 3% आणि बर्ड फ्ल्यूचा मृत्यूदर हा 50% अधिक आहे, म्हणजेच कोरोनापेक्षा बर्ड फ्ल्यू हा जास्त घातक आहे। बर्ड फ्ल्यूच्या धोक्यामुळे भरपूर असे पक्षी आणि कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आलेले आहे। या धोक्याला टळण्यासाठी शासनाचे आदेश सुद्धा निघाले आहेत की त्यांनी नागरिकांना सांगितलेलं आहे सावध राहण्यासाठी। बर्ड फ्ल्यूपासून वाचवण्याचे नियम काहीसे कोरोनाच्या नियमांसारखेच आहे। नेहमी स्वच्छ हात धुवावे, मास्क लावावा, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे, मेलेल्या पक्ष्यांच्या जवळ जाणं टाळावे, या नियमांचे पालन आपल्याला काटेकोरपणे करायचे आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया आपतक न्यूज मराठी।